मला व्यक्तिगतरित्या मी जे दुष्काळाचं चित्र या भागातलं पाहिलं त्या तुमच्या दुष्काळाला वाचवण्याकरता मला संधी मिळाली भारत सरकारमध्ये, आणि हे डेंग्यू सारखे आणि तुमचं डॉक्टर खरं जे बोलू की नाही बोलू म्हणत होतो पण तुम्हाला सांगून टाकतो, ते माझ्या मागे लागले होते, नाव नाही सांगत टेम्पू करता आणि याच्या करता, तर मी त्यांना म्हटलं होतं इजड्याशी लग्न केलं तर मुलं होतील म्हटलं, म्हणजे हे प्रकल्प कधी होत नाही लक्षात ठेवा, म्हणजे मीच ते उद्गार काढले होते, कारण इतकी इकॉनॉमिक व्हायबिलिटी त्यात नव्हती, टेम्पू तर व्हायबलच नव्हतं, पण आज तुमच्या आशीर्वादाने मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्र्यांच्या इच्छाशक्तीने आणि महाराष्ट्र सरकार गिरीश महाजन इथले खासदार आमदार यांच्या दृढ इच्छाशक्तीने आणि भारत सरकारच्या सहकार्याने तुमचं स्वप्न पूर्ण होत आहे, या पाण्याने तुमच्या डोळ्यातून अश्रू काढले, तेच पाणी तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू काढल्याशिवाय राहणार नाही, प्रकल्प पूर्ण झाल्यावर एवढा विश्वास आहे तुमच्या या आनंदाबद्दल, व्यक्तिगतरित्या माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.